स्वस्त स्मार्टफोन्स आणि मोबाईल डेटामुळे भारतात फोनवरती व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या हजारात नाही तर लाखो करोडोत आहे. त्यामुळे चांगल्या कथा आणि कल्पनांची मागणी वाढतीये. या स्टुडिओमध्ये एक वेब सिरीजचं चित्रीकरण होत आहे. मुंबईत अशा शेकडो सिरीज सध्या बनवल्या जात आहे. अरुणोदय सिंग यांनी यापूर्वी बॉलिवूडमध्ये काही छोटी मोठी कामं केली आहेत. या वेब सिरीजमध्ये मात्र त्यांची मुख्य भूमिका आहे. अरुणोदयला वेब सिरीजमुळे नवसंजीवनी मिळाली आहे. मोठे मोठे एक साल में इतने ही रोल आते हैं फिल्मों में और वो बहुत जल्दी चले जाते हैं, इतनी जल्दी चले जाते हैं कि ऑडिशन करने का मौका भी नहीं मिलता. ये वेब सीरीज की वजह से उतनी अच्छी क्वालिटी का काम अगर और बढ़ जाए और फिर वो अगर वो लोग सब बिजी हैं तो आपको कहीं और से एक्टर ढूंढने पड़ेंगे. बम्बई में बहुत पड़े हुए हम लोग, तो इसलिए अच्छे काम के मौके ज़्यादा बढ़ गए. इंटरनेट मुळे कथांचे विषय ही बदलतात. माया 2 ही वेब सीरीज म्हणजे दोन मुलींची प्रेमकथा आहे. लेस्बियन संबंधांवर ती बेतली आहे. बॉलिवूड किंवा टीव्हीवरही कदाचित कुणी या विषयाला हात लावला नसता. सेन्सर बरोबर वाद झाले असते ते वेगळेच. इंटरनेटवर मात्र अशी बंधनं नाहीत. माया 2 ची दिग्दर्शिका कृष्णा भट यांच्यासाठी वेब सिरीजनी एक वेगळं स्वातंत्र्य दिलं आहे. On digital, I have the power to show exactly the story I want to tell without cutting back on, you know, my storyline. And if you can give in everything that you want to give without anybody, you know, breathing down your neck, it's like a new sense of freedom. It's like independence. So that's what digital does for you. Netflix सारख्या परदेशी कंपन्या आता भारताकडे लक्ष देत आहेत. सीक्रेट गेम्स ही भारतात त्यांची तयार झालेली पहिली वेब सीरीज होती. आता नेटफ्लिक्सने इथल्या प्रेक्षकांसाठी खूप नवीन कार्यक्रमांची घोषणा केली आहे. भारतातही आता निर्मात्यांना इंटरनेटचं महत्त्व कळलंय. बालाजी निर्मिती संस्थेचं हे ॲप आहे. बालाजी ही देशातली आघाडीची कंपनी आहे. या ॲपसाठी तुम्हाला दर महिन्याला पैसे भरावे लागतात. बाजारात भरपूर स्पर्धा असताना टिकून राहणं हे आव्हानच आहे. साधारण जनसमुदाय के लिए हम शो बनाएं तो उसे उसके लिए बहुत महत्वपूर्ण है. हमें लगता है कि हमारी ये सर्विस जो है वो एक रुपये से कम प्रतिदिन में हो जाए. इंटरनेट और सर्विस मिला कि इससे ज़्यादा सर्वसाधारण भारतीय आदमी जो है वो देगा नहीं पैसा. तो 300-350 रुपया साल का सालाना अगर बिल आता रहेगा तो वो जरूर सब्सक्राइब करेंगे. अगर पसंदीदा शोज तो हिट होनी चाहिए. वेब सीरीजच्या या धंद्यात एक मेकही आहे. लोक व्हिडिओ मोबाईलवर बघतात आणि मोबाईलचा डेटा स्वस्त उपलब्ध झाला पाहिजे. हे दर जोपर्यंत कमी राहतील तोपर्यंत वेब सिरीजची निर्मिती सुरूच राहील. योगिता लमय, BBC News, मुंबई.